गेल्या 8 दिवसापासून ओबीसी आरक्षण बचावाची मागणी करीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे उपोषणाला बसले आहेत. या ठिकाणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भेट दिली. हाके आणि वाघमारे यांच्या उपोषणाची दखल सरकारने घ्यावी अशी ओबीसी समाजाची मागणी आहे. त्यासाठी मराठवाड्यात काही भागात रास्ता रोकोही करण्यात आलं. वडेट्टीवारांनी या उपोषणकर्त्यांची भेट घेतली, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्याचवेळी ओबीसी समाजाच्या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेत विजय वडेट्टीवार यांनी थेट व्यासपीठावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला. खरं म्हणजे काल मी गेलेलो, 8वा दिवस सुरू होता उपोषणाचा. सरकारकडून कोणी गांभीर्यानं ओबीसीच्या आंदोलनाला घेतलेलं नाही. खरं म्हणजे कोणी आंदोलन करत शासनाची जबाबदारी आहे की सर्व आंदोलकांच्या मागण्या समजून घेणं, त्यांना भेट देणं आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये जो 60% ओबीसी आहे आणि हा 55-60% असलेल्या ओबीसीच्या मागण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी उपोषणकर्त्यांकडे ढुंकूनही न बघणं म्हणजेच हा महाराष्ट्रातील समस्त ओबीसीचा अपमान आम्ही समजतो. आणि म्हणूनच काल मी गेल्यानंतर ती अत्यंत उपोषणकर्त्यांची स्थिती फार नाजूक होती, गंभीर होती. आणि त्यामुळे एखादा तरुण कार्यकर्ता स्वतःच्या समाजासाठी लढण्यासाठी जीव धोक्यात घालतो, त्यावेळेस शासन म्हणून त्यांची भूमिका जी आहे ती भूमिका दुजाभावाची नसावी, दुय्यम नसावी. आज त्यासाठी काल मी लगेच मुख्यमंत्र्यांना फोन केला. आज माझ्या माहितीप्रमाणे काल मुख्यमंत्र्यांनी घोषणा पण केली की आज डेपुटेशन, त्यांचं ते एक शिष्टमंडळ मंत्र्यांचं लक्ष्मण हाकेंना भेटायला जात आहे आणि आज यावर काही तोडगा नक्की निघेल आणि उपोषण संपेल अशी मला अपेक्षा आहे. म्हणूनच मी काल पाठिंबा देण्यासाठी ओबीसीचा एक छोटासा घटक म्हणून, कार्यकर्ता म्हणून आणि ओबीसी समाजातला एक व्यक्ती म्हणून हे माझं कर्तव्य होतं.